नमस्कार विवीसी न्यूज के स्वागत नानु तुलसी हरीश क्षण हेडलाइंस नवजात शिशु अपहरण प्रकरण बेधिसिद पोलिस आरु मंदी आरोपी बंधन अरकलगूडु शासक एटी रामस्वामी अभिनंदने अरकलगूडु सरकारी आस्पत्र इतचे नवजात शिशु अपहरण प्रकरण तालूक बेलवाडी बळि कार मृतदेह सुट्ट प्रकरण भेदिसि आरोपी पत्ते हच्चुवल्लि त्वरित क्रम कैगोंड पोलिस अभिनंदिसुवुदागि शासक एटी रामस्वामी तिळिसिदरु। मार्च 13 सरकारी आस्पत्र नवजात गंडु शिशुव अपहरण नडेदित मैसूर के विवाह माडिकोडलागिद्द तालूक कण्यारकोप्पलु ग्राम सुष्मिता एंब युवतिगे 9 वर्षगळिंद मक्कळिरलिल्ल कुटुंबस्थरल्लि मैमनस्सिक्के कारणवागिद्दु मगनिगे इन्नोंदु मदुवे माडुवुदागि पति तंदे तायिगळु हठ हिडिदिद्रु। ई हिन्नेलेयल्लि दंपतिगळु कुटुंबदिंद बेरागि प्रत्येक वासविद्दरु। 6 तिंगळ हिंदे गर्भिणियागिद्द सुष्मितागे गर्भपातवागिद्दु मक्कळिल्लदे हाळागुत्तिरुव मगळ बदुकन्न हसनुगोळिसबेकु एंदु सुष्मिता ताई शैलजा मग यशवंत इनोब पुत्री अर्पिता सुमा एंबाकेयोडने सेरी मगुविन अपहरण के संचु रूपिसिदरु। भानुवार रात्रि आस्पत्र के बंद आरोपी एल्ला वार्ड गळिगे तेरळि नवजात शिशुविगागि शोध नडेसिदारु। 7 गंटेयल्लि कूली कार्मिक महिळेगे गंडु शिशु जन्मवाद सुद्दि तिळिदु रात्रि 12 गंटे समयदल्लि तंत्रगारिकेयिंद मगुवन्न अपहरिसिदारु। आरोपि महिळेयरु आस्पत्रेयल्ले उळिदरे यशवंत मगुवन्न वाहनदल्लि करेदोय्दु कणियारु ग्रामद तोटद मनेयल्लि इरिसिदाने। पुनः आस्पत्र के बंद महिला करेयु मगुव मैसूर के सारे पोलिस तनिखे वे तेरुबंद शैलजा सुमा सुषमा अर्पिता मैसूर यशवंत अण्ण कणियारु ग्रामदवरु आरोपी प्रकरण पत्ते हच्चिद पोलिस आरोपी वशक् पड़े मगुव ताया मडिलु सेरिसलु क्रम कैगोंडिद्दारे शनिवार सुद्दिगाररिगे माहिति तालूकिन बेळवाडी बळि सुट्ट कारिनल्लि मृतदेह पतियाद प्रकरण अनैतिक संबंधद हिन्नेलेयल्लि नडेदिदे। प्रियापट्टणद युवतियन्न कोडगु जिल्ले कुशालनगरक्के विवाह माडिकोडलागिद्दु विवाह पूर्वदल्लि युवतियोंदिगे अनैतिक संबंध होंदिद्द व्यक्ति इदन्न मुंदुवरेसुवंते बलवंत माडुत्तिद्द। विषय तिळिद पति स्नेहितरोंदिगे सेरि युवतियिंद दूरवाणि करे माडिसि करेसिकोंडु तळिसिद्दारे। ಪ್ರಜ್ಞಾಹೀನವಾದ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಕಾರಿನಲ್ಲಿ ಕರೆತಂದು ಬೆಳವಾಡಿ ಸಮೀಪ ಕಾರು ಸಹಿತ ಸುಟ್ಟಿರುವ ಕುರಿತು ಪೊಲೀಸರು ತನಿಖೆ ವೇಳೆ ತಿಳಿದು ಬಂದಿದೆ। ಎರಡು ಪ್ರಕರಣಗಳನ್ನ ಘಟನೆ ನಡೆದ 5 ದಿನದಲ್ಲೇ ಪತ್ತೆ ಹಚ್ಚಿರುವ ಪೊಲೀಸರ ಕಾರ್ಯ ಶ್ಲಾಘನೀಯವಾಗಿದ್ದು ಅಭಿನಂದಿಸುವುದಾಗಿ ಹೇಳಿದರು। ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ತಾಲೂಕು ಮಟ್ಟದ ಆಸ್ಪತ್ರೆ ಎಂಬ ಹೆಸರು ಬರುತ್ತಿರುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಡೆದ ಈ ಘಟನೆ ಕಪ್ಪು ಚುಕ್ಕಿಯಾಗಿದ್ದು ಈ ಕುರಿತು ಆಡಳಿತಾಧಿಕಾರಿಗಳು ಎಚ್ಚರ ವಹಿಸಿ ಬಿಗಿ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದು ಆಗ್ರಹಿಸಿದರು। ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ 19/3/22 ರ ಬೆಳಗ್ಗೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಶನಿವಾರ ಅವ ನವಜಾತ ಶಿಶು ಕಿಡ್ನಾಪ್ ಆಗಿದ್ದು ಕಿಡ್ನಾಪ್ ಮಾಡಿದವರು ಇದೆಲ್ಲವನ್ನೂ ಕೂಡ ಅವರು ಬೆನ್ನತ್ತಿ ಟ್ರೇಸ್ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಮಗುವನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಆ ಘಟನೆಗಳ ವಿವರಗಳನ್ನು ಕೂಡ ನಾನು ತಿಳ್ಕೊಂಡೆ। ನಮ್ಮ ಕಣಿಯಾರ ಕೊಪ್ಪಲು ಹುಲ್ಲುಕಲ್ಲು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಸೇರಿದ ಕಣಿಯಾರ ಕೊಪ್ಪಲಿನ ಶೈಲಜಾ ಅಂತಕಂತ ತಾಯಿಯ ಮಗಳು ಸುಷ್ಮಾ ಅವರನ್ನ ಮದುವೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ರು ಮೈಸೂರಿನ ಕೆಸರಿನಲ್ಲಿ ಅವರು ವಾಸವಾಗಿದ್ರು ಸುಷ್ಮಾ ಮತ್ತು ಅವರ ಗಂಡ ಹೆಂಡತಿಯಲ್ಲ ಮಾವ ಅತ್ತೆಯಲ್ಲ। ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಬ್ದುಲ್ ಬಾಸಿದ್ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು।